नाही मी नेतो तुला मावशी, फक्त मला असं वाटतं की आत्ता नको. म्हणजे आमच्या दोघांमध्ये जे गैरसमज आहेत ना ते आधी दूर करतो, मग नेतो तुला, मग बोल त्यांच्याशी. मला नाही पाहिजे राधा, मी नाही खात ना ऑनियन वगैरे, तुला माहित आहे ना. घरी नाही खात ते माहितीये, पण बाहेर काय प्रॉब्लेम आहे तुला? बर्गर वगैरे हादडतोस, त्याच्यामध्ये पॅटी ती बटाट्याचीच असते ना, आणि चायनीज आणतोस त्याचं काय, तेव्हा तर कांदा लसूणच बरं टाकतात ना त्यात. हळू बोल ना जरा प्लीज. हा मग तू, पण दोघच नाहीये ते अजूनही लोक. नाही बोललो ना यार प्लीज. अशी भरलेली ताटली अशी पुढे सरकवायची नाही, कळलं ना. हे बघ, कारण काही असू दे, या घरात हेच शिस्त हेच खावं लागतं. तुला जर पटत नसेल तर दुसरीकडे जा. दुसरीकडे का? हे बघा मावशी, हितेन माझं सगळं ऐकतो, तो करेल ऍडजस्ट. हो ना? हो, ते तुम्हें मम्मा ने वो स्नैक्स दिया था ना, उसमें से कुछ दे दो, मैं खा लूंगा. अंडे था बघितलं, किती ऐकतो माझं. ओय तू कुठे निघालास? ते स्नॅक्स पाहिजे मला. राधा आणते ना. हो पण मी हेल्प करेल. अरे एवढूसा डबा असणार स्नॅक्स, त्याच्यात काय हेल्प करायचं? मला जाऊ तर दे, आम्ही लिव्ह इन मध्ये राहतात. लिव्ह इन बिव्हिन मला काही माहिती नाही. मला हे माहिती की तुम्ही या वाड्यामध्ये राहताय आणि या वाड्याचे काही नियम आहेत, आणि जोपर्यंत तुम्ही इथे राहताय तोपर्यंत तुम्हाला ते नियम मोडता येणार नाही. बस बस बस, आणला बघ. सोड यार, बस यार, सोड ना यार, मी निघतो, चल थांब जरा, खाऊन जा. तू खा बस. मला ऑन द वे ऍटलीस्ट ड्रॉप तरी करतो ऑफिसला. मीडिया इसका, मला लेट झाली ऑलरेडी, मी निघतो. अरे यार हितेन, तुला माहितीये ना मला लेट झाला तर मम्मा किती ओरडेल माझी. आणि तुला माहितीये ना माझा पप्पा कसे, तुझ्या मम्मा पेक्षा जास्त स्ट्रिक्ट आहे ते. मला जाऊ दे ना शॉप वर प्लीज. अरे याला काय अर्थ आहे, इतके दिवस तर मला सोडत आणत होतास ना ऑफिस मधलं. अचानक काय झालंय? तेव्हा आपल्याकडे फक्त तो एकच चान्स होता भेटायचा, आता सगळं चेंज झालंय राधा. तर सकाळपासून तू माझ्या मागे मागे असते. माझ्या अख्ख्या टीमची लिस्ट दिली आहे मी, त्यांचे क्रॉस चेक्स, कॅन्सल चेक्स, सगळं. ओके ठीक आहे, मग तुम्ही जाऊ शकता. हॅलो मिस अनामिका, मी अकाउंट्स डिपार्टमेंट मधनं परत एकदा सौरभ पटवर्धन बोलतोय. कम इन. मिस अनामिका दीक्षित. सी मिस, काय म्हणताय गुरुपडे? सर त्या फाईल्स आणि शीट्स मध्ये काहीतरी फरक वाटतोय, जरा बघून घेता का? हो बघतो ना. ओहो बिग प्रॉब्लेम. एक काम करूया आपण, म्हणजे मी मिस अनामिका दीक्षितना बोलवलंच आहे, येतील त्यांच्या समोरच एकदा काय तो सोक्षमोक्ष लावू या सगळ्याचा. सर मिस अनामिकांचा काय संबंध? वेगळ्या प्रोजेक्टची फाईल आहे सर. सी घोरपडे, दिस होल ऑफिस इज लाईक वन फॅमिली. हे संपूर्ण ऑफिस हे एक कुटुंब आहे, एक परिवार आहे. येस कम इन. काय
काय आहे हे? काय आहे घोरपडे? किती हलगर्जीपणा आहे हा? इतक्या मिस्टेक्स? तुमच्या या अशा हलगर्जीपणामुळे मिस अनामिकांना 10 वेळा आत बाहेर करावं लागतंय घोरपडे. किती धावपळ होते त्यांची? काय करणार आहात तुम्ही याच? सर, त्यापेक्षा मी काम करतो, मिस अनामिकांना इथेच बसायला सांग. दॅट्स अ गुड आयडिया. खरंच काम असेल तर 100 वेळा यायला सुद्धा माझी हरकत नाहीये. पण खरंच काम असेल तरच. ओके, मग तुम्ही जाऊ शकता. कुछ कुछ होता है राहुल, तुम नहीं समझोगे यार. हा रोमॅन्स, ही मैत्री, हे सगळं ज्यांनी ज्यांनी अनुभवलंय ना, ते खरंच खूप लकी आहेत. मैत्रीचं ना आपल्या आयुष्यात असं एक वेगळं स्थान आहे. दोस्त नाही तो जिंदगी में कैसा मजा, हो ना? सो आजचा आपला कार्यक्रम आपण मैत्रीलाच डेडिकेट करतोय, कारण आपल्या बरोबर आहेत अशी काही माणसं ज्यांच्यासाठी मैत्री खूप महत्वाची आहे. आपल्या बरोबर असा एक कॉलर आहे, त्याला मी कनेक्ट करतो. हाय, तुमचं नाव सांगता? नमस्कार, मी सौरभ पटवर्धन. ओ हाय सौरभ, मला सांगा तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण यांना तुम्ही किती वर्ष ओळखताय? त्या मैत्रीण आहेत माझ्या, त्यांना मी गेली 22 वर्ष ओळखतोय. हाय हाय, 22 वर्ष म्हणजे आजीने मुरत घातलेल्या लोणच्यासारखं मस्त नातं असणार तुमचं, आंबट गोड असं. हो आहे, पण सध्या त्या माझ्यावर रागवल्यात, म्हणजे बोलतच नाहीयेत. ओ नो, रिअली? पण मग सौरभ, तुम्ही एखादं गाणं ऐकवून त्यांना मनवण्याचा प्रयत्न करणार आहात? हो, त्यांचं आवडतं गाणं, यारो दोस्ती बडी हसीन आहे. वाव सौरभ, हे माझं पण खूप आवडतं गाणं आहे, आणि मला खात्री आहे की तुमची मैत्रीण लवकरच तुमच्याशी बोलेल. इनफॅक्ट ती जर आता रेडिओ ऐकत असेल तर प्लीज लक्षात घ्या की तुमचा हा मित्र सौरभ तुम्हाला खूप जास्त मिस करतोय आणि तुम्ही त्याच्याशी बोलण्याची वाट बघतोय. ऍब्सोल्युटली, थँक्स फॉर कॉलिंग सौरभ. हाय हाय पटवर्धन. हाय हाय पटवर्धन. हाय हाय पटवर्धन. हाय हाय पाचवा पुण्याची शान, थांबवा संस्कृतीचा अपमान. राधा, त्यांच्याकडे लक्ष नको देऊस तू. पटवर्धन, तू तुझं डोकं शांत ठेव. ताक गे ताक, खाक डोकं शांत ठेव यार. काय बॉर्डर की ओरडत बसले तिथे? आणि यांना मला कुणी सांगितलं की इथे बायबा घेऊन येतोय राहायला ते? अगं कसं कळलं म्हणजे काय? तू आता वाड्यात राहतेस ना? अगं इकडे असंच असतं. काय सगळ्या बाहेरच्या गोष्टी घरच्यांना कळतात आणि घरातल्या गोष्टी बाहेरच्यांना कळतात. आणि तू सुद्धा बघतेस ना आता वाड्यात किती लोक आहेत,
तरुण आहेत, म्हातारे आहेत. आता तू जो धाडसी निर्णय घेतलायस तो सगळ्यांच्या पचनीने पडलाय. मी काय म्हणते, काय आपण एक गंमत करूया का? हे जे लोक आहेत ना बाहेर घोषणा देणारे, त्यांच्याकडे तू दुर्लक्ष कर. हा, आपण पण इथे आला ना की त्याचं जोरदार स्वागत करूया या सगळ्यांच्या नाकावर टिचून. हा स्वागत. हा तू काळजी करू नकोस. थँक्यू. मी जरा बघून येते हा बाहेर काय परिस्थिती आहे. मी आहे, तू काळजी करू नको. पटवर्धन, परंपरेचा ऱ्हास करतो भविष्याचा विनाश. परंपरेचा ऱ्हास करतो भविष्याचा विनाश. पटवर्धन हाय हाय. पटवर्धन हाय हाय. पटवर्धन हाय हाय. पटवर्धन हाय हाय. भाई भाई राधा या घरात आल्यापासून ना तमाशे सुरू झालेत. पटवर्धन इतकंच दुखणं झालंय नुसतं. पटवर्धन भाडे देते एवढूच आणि त्रास केवढा बघा. काय माय मावशी, बरोबर बोलते ना मी? पटवर्धन पटवर्धन मावशी पटवर्धन. मी काय म्हणते, तुम्ही काळजी करू नका, सगळं नीट होईल. पटवर्धन हाय हाय. पटवर्धन हाय हाय. पटवर्धन हाय हाय. काय आहे बोला बोला बोला. बोलून टाका काय बोलायचं ते. त्या पट्याशी काय अबोला धरलायस? राधाच्या मागण्याचं टेन्शन तर कायमचं आहेच डोक्यावर. जगाचा सगळा भार जसा काही तुझ्याच डोक्यावर आहे. काय बरं चाललंय का तुझं? मग मी काय करावं असं म्हणणं तुझं? पट्याशी डेट कर. आई लग्न करायचं नाही आहे ना तुला, पण पट्याची कंपनी तर आवडते की नाही तुला? हो आवडते. म्हणजे राधाचा आणि तुझा प्रॉब्लेम एकच आहे. राधाला बंधन नको म्हणून लग्न करायचं नाहीये, आणि तुला आता या वयात नवीन नातं जोडायचं नाहीये त्याची भीती वाटतेय. म्हणून म्हणतेय बघ राम पट्या बरोबर लग्नाशिवाय. या ग्लासात नक्की कोकम सर्वतच ना? हो अगं, पण मी काय म्हणते त्याचा विचार कर ना जरा आधी. हे बघ, सर्वसामान्य माणसं लग्न करतात, त्याच्यातली बरीचशी टिकतात आहे उत्तम. त्यांचा लग्न संस्थेवर विश्वास बसतो, बसणारच. पण ज्या घरात लग्न मोडतात तरी पुरुषांची घुसमट होते, तिथे हे असं नातं म्हणजे नंतरचा पश्चातापच नाही का? त्या घरातल्या लोकांचा लग्न संस्थेवर कसा विश्वास बसेल मला सांग. त्याच्यापेक्षा माणूस आधी जर पारखून बघायला मिळालं तर ते बरं असं नाही का वाटणार? हे सगळं तू माझ्याशी बोलतेस ठीक आहे आई, बाहेर बोललीस ना तर लोक चक्कर येऊन पडतील. पडू दे. पण हे सगळं पूर्वी करायचे लोक तेव्हा कसं कसं चालायचं लोकांना? म्हणजे बघ ना, सीतेने स्वयंवर केलं, स्वतःचा नवरा तिने स्वतः शोधला. मग आता मुलींना स्वतःचा नवरा शोधायचं स्वातंत्र्य गेलं कधी? कुठे? मला सांग, लग्न होऊन मुलगी सासरी जाते, तिचा संबंध येतो का नाही सगळ्या नातेवाईकांशी? त्या मग दीर जाऊ नंडा सासू सासरे या सगळ्यांच्या बरोबर तिला सांभाळून घ्यायचं असतं ग. मग ते कुटुंब निवडायचा अधिकार तिला नको का? गंमत सांगते तुला एक, तुझे सासरे फॉरेस्ट मध्ये होते का नाही? तिथे ना त्यांचा खूप आदिवासींशी संबंध यायचा. लग्न करण्याआधी एकमेकांच्या बरोबर राहून बघत जमलं तरच लग्न करायचं. कायदे कानून वगैरे त्यांच्यापर्यंत कधी काही पोचलेच नव्हते. मला तरी वाटत आपल्यापेक्षा प्रगत होते नाही का ते लोक.
आणि मग आपण स्वतःला प्रगत का म्हणायचं? मोबाईलचा शोध लावला, मिसाईलचे शोध लावले, चंद्रावर गेलो, मंगळावर गेलो म्हणून. आई अग, तुझं हे बोलणं मला सुद्धा पचवायला अवघड जात. मुलीचं लिव्हिन पचवतेस ना, पण तुझ्याबद्दल काही बोलायला गेलं की मात्र लगेच मागा. एक मनापासून सांगू तुला अनु, तुझ्या वयाच्या बायकांनी हे असे प्रयोग करणं जास्त गरजेचं आहे. कुणालाही न भीता, अजिबात समाजाची पर्वा न करता. आई अगं काय आई, दोघ जण बसा तुझ्या गाडीत आणि लांब लांब कुठेतरी निघून जा, गायबच होऊन जा. असं करता का त्याच्या स्कूटर वर न जाता, डबल सीट का? मस्त कल्पना आहे, बघ ना. बघ बघ, विचार कर विचार कर. तोच किती तो गाड्या उडवायचा, पण जरा संयम म्हणून नाही इथल्या लोकांना. अनु गोमूत्र दे ग जरा, छान. घरात गोमूत्र नाहीये? गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती. इकडे बघा, हे गंगाजल आहे, घरात लागत, मी इथे ठेवते, फेकून देऊ नका. आणि अनु उद्या जाऊन ताजं गोमूत्र घेऊन ये. हो, ते दुकानातल्या चकचकीत बाटलीतलं नको आहे, गोठ्यात जाऊन ताजं घेऊन ये. आणि आधी त्या नालायकाला हुडक, त्याच्या कर्माची शिक्षा त्या व्हायलाच हवी. त्याच्या गाडीचा नंबर नीट लक्षात आहे ना माझ्या? कावेरीच्या अंगावर चिखल उडवला नालायकाने. घरातलं तिसरं रत्न कुठे आहे? बाहेर गेलीय. बाहेर म्हणजे पुण्याच्या बाहेर गेलीय, सहलीला गेलीय. परत कधी येणार आहे? मला भेटायचंय तिला उद्या. आज दिवसाने एकमेकींकडे काय बघताय? कधी परतेल राधा? हरवली की काय माझी नात? हरवेल कशी, ती काय आता लहान बाळ आहे का हरवायला? मी माझ्या मुलीशी बोलते, आश्रितांशी नाही. आई तू जरा फ्रेश होऊन येतेस का? आपण निवांतपणे बोलू. बोलावं तर लागणारच आहे आपल्याला. इथला वारा काही ठीक दिसत नाहीये मला. हा चहा चांगला होईल याची खात्री आहे, अंदाज आहे ना? खात्री कशाचीच नसते आयुष्यात. आणि भांडणाचं म्हणतेस तर आई वडील, बहीण भाऊ, नातेवाईक, अगदी मित्र त्यांच्या बरोबर भांडत नाहीस. भांडतो ना, पण जुळवून घेतो. एकदा आपल्याला आपलं माणूस सापडलं की त्याच्याबरोबर सुख दुःखांना, संकटांना तोंड देता देता जवळ येतो आपण एकमेकांच्या. सहवास वाढत जातो आणि मग सवय होत आहे. किंवा ममाचं झालं तसं होत. त्रास, भांडण, घुसमट, मग सगळंच संपत. एनिवे आय एम ग्लॅड की माझी मम्मा अगदीच एकटी पडण्यापेक्षा तू तिचा मित्र आहेस. आणि हेही बरं आहे की फक्त मित्रच आहेस. तिच्या आत्ताच्या फेज मध्ये एवढं इनफ आहे. मी तेव्हा उशीर केला नसता तर आज किती वेगळं चित्र असलं असतं नाही मिस अनामिका.
सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमु रामाय तस्मैन्महा रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामुद्धरम् हे सगळं करत बसली आहे ना तुझी रोज देते तशाच देते गोळ्या आई माझी आई आली म्हणून लगेच रुटीन बदलायला नकोय आपलं घे भिंतींवर ना स्वामींची तस्बीर आहे ना देवाऱ्यात ताजी फुलं त्या सहाणेचं पोळपाट केलं नसेल ना म्हणजे मिळवले म्हणते मी दीक्षितांच्या घरात असे काळवणलेले देव पाहायला मिळतील असं वाटलं नव्हतं अनु तुला एकदा सुद्धा कधी त्या देवाच्या मूर्ती टाक यावर हात फिरवा असं वाटलं नाही सारखं देव देव करत बसणं म्हणजे भक्ती आणि श्रद्धा यावर माझा विश्वास नाही आहे तो तर तुझा संसारावर सुद्धा नव्हता पण नवऱ्याला हकललंस तसं देवांना तर नाही ना आयुष्यात काढून टाकताय आता तू आलीयस ना मग तू कर देवपूजा फक्त आम्हाला दोघींना सक्ती करू नकोस तुम्हाला तुम्हाला म्हणजे नक्की कोण ग तू आणि आकाशची आई का रमा रमा नाव आहे माझं का आकाशची आई म्हटलं तर दुखलं पोटात दिलात ना त्याला जन्म तू का सतत आम्हाला दोघींना त्रास होईल अशी वागतीयस बोलतीयस नाही आवडत आम्हाला आकाशचं नाव वारंवार काढलेलं अग पोटच्या पोरावर संस्कार करायला जमले नाहीत म्हणून तो आपला मुलगा आहे हेच नाकारायचं का रामा 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 ही अशी बाई याची देही याची डोळा बघावी लागेल असं वाटलं नव्हतं कधी मी ऐकून घेतीये म्हणून किती अंत पाहायचा ठरवलायत कावेरी ताई तुम्ही मग वागू नका ना असं ज्यामुळे ऐकून घ्यावं लागेल पण तसं आहे कुठे तुम्ही तर एका मागोमागे कुकर्म करतच सुटलात आधी तुमचा व्यसनी मुलगा माझ्या मुलीच्या गळ्यात मारलात आणि त्यानंतर तिला संसार टिकवायचा कसा हे शिकवायच्या ऐवजी नवरा घालवून कसा लावायचा हे शिकवलं अहो एका स्त्रीचं आयुष्यात एकदाच लग्न होत लग्न गाठी देवाच्या घरी बांधलेल्या असतात आणि आपण त्याचा आदर करायचा असतो लग्न म्हणजे काय बाळ नाहीयेत एका मागोमाग एक व्हायला आणि तू ग अहो आकाशची आई अशी कशी गेली ती ऑफिसला अशी कशी गेली म्हणजे काय ती का शाळकरी मुलगी आहे का मी तिचा हात धरून ठेवायला हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय आकाशची आई तिला मी सांगितलं होतं आज तिला बघायला मंडळी येणार आहेत म्हणून तुमच्यामुळे ती माझ्या एकही गोष्ट ऐकत नाही आजकाल आता तुमच्यामुळे का माझ्यामुळे अहो 40 बाई आहे ती स्वतंत्र ती कशी अशी बंधनात राहील अशा निस्त माणसं दूर राहतात अगं बाई पत्रिका घेतली का भाऊजींची हो हो घेतली घेतली ब्लाऊज नारळ घेतलं अगं हे सगळं तू घेणार होतीस ना घेत अहो असं काय करते मीच घेतलं थांबा रिक्षा कस सांगू तुला तिचं आणि माझं नाही जमत रे फार जुन्या विचारांची आहे ती आणि तिला ना सगळं तिच्याच मनासारखं करायचं असत अरे देवा म्हणजे मुळात असा विचार करणाऱ्या दोन बायका तुमच्या घरामध्ये आहेत त्यात आता ह्यांची भर तुम्ही आणि राधा आहात ना म्हणून मला वाटलं पट्या मस्करी सुचते तुला अहो नाही मी खरंच सांगतोय मला अगदी मनापासून आता रमा काकूंची काळजी ती मलाही लागली रे कावेरी आईला तिचं माझ्या बरोबर राहणं अजिबात आवडत नाही हा टोकाच वागते रे ती तिला कशीही बोलते विचार न करता मग आता तुम्ही काय करणार आता काय राधा घराबाहेर हे लपवावं लागेल आणि तुला घरी येता येणार नाही मुलगा मित्र वगैरे बघून ना चक्करच येऊन पडेल ती
म्हणजे तुम्ही खोटं बोलणार? हो, कारण तिच्याशी खरं बोललं ना तर वादच होता. आकाशी लग्न, राधाचा जन्म, यातल्या कशातही तिचा आधार नव्हता. मला स्पष्ट बोलून थकले होते रे मी, त्यामुळे आता ती आली आहे तर ती आहे तेवढे दिवस तिच्या कलानं घ्यायचं. ठीक आहे, थांबा, मी मस्त चहा सांगतो आपल्याला. पण ते लाखात एक कसे आहेत हे सांगण्यासाठी माझ्याकडे भली मोठी यादीच आहे. खर तर भाऊजी नसते ना तर माझा संसार उभाच राहिला नसता. उभा सोडा, टिकला नसता. भाऊजी ना आमच्या ह्यांचे फक्त म्हणायला जिगरी मित्र नाहीये, तो खरंच भला माणूस आहे. दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावणारा, जीव लावणारा. मला आणि यांना कैक वेळा त्यांनी इतकं सावरलंय की काही विचारूच नका. की त्यावरून मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकते की हा माणूस स्वतःचा संसार सोन्यासारखा करेल. आपल्यावर जीव लावणारी ही अशी माणसं इतक्या सहजपणे नाही मिळतो. मान्य आहे, मान्य आहे तुमच्यात फक्त मैत्री आहे असं तुम्हाला वाटतंय, पण भाऊजींनी असं अचानकपणे सांगून टाकलं ना तुम्हाला की त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे. कारण तो माणूस सच्चा आहे हो, त्यांच्या भावना निर्मळ आहेत, खऱ्या आहेत. हा आता असं काय आणि तसं काय, शेवटी माणसाला माणूस पटणं महत्वाचं नाही. मला सांगा ताई, बघा म्हणजे आता दुसऱ्या एखाद्या पुरुषाने तुमच्या घरी येऊन तुम्हाला व्यवस्थितपणे मागणी घातली तर तुम्ही काय कराल? लिमये वकिलांच्या घरी त्यांच्या भाच्याला भेटलोय. तो घटस्फोटीत आहे आणि लग्न करायला उत्सुक आहे. त्या तिकडे बादलीत पाणी आणि लोटा ठेवलाय, हात पाय स्वच्छ धुवून घ्या. आंघोळ करून आलोय मी. हो ते बरोबर असलं तरी रस्त्याने येताना धूळ, माती, प्रदूषण, कसली कसली माणसं असतात. रिक्षा म्हणू नका, बस मधली माणसं म्हणू नका, सगळं कसं अगदी गचाळ झालंय पुण्यामध्ये. त्यापासून आपल्याला शुद्धी नको का? या. पाणी देते. हा द्या, पाणी द्या. खरं म्हणजे ना की बाटली हे काचेचे ग्लास बघून ना पाणी प्यायची इच्छाच होत नाही. कसं अगदी हॉटेलमध्ये गेल्यासारखं वाटत. पण काय करणार, तुमच्या पिढीला पाश्चात्याचं अनुकरण करण्यापासून कोण थांबवणार, नाही का? द्या. तू आधी हातपाय धुवून घे, नंतर. हा जा की. हो हो, जाते एक मिनिट. आले. छान. आता कसं तुमच्याकडे बघून अगदी स्वच्छ वाटत. या बसा. कस बघ ना, तू आलीस आणि तुझी नेमकी कावेरी त्यांची भेट झाली. भेट झाली म्हणजे काहीतरी तर झालंच असणार ना, म्हणून म्हंटल ग सॉरी. पण त्या अनामिकाची आई वाटत नाही गनामिका बोलायला किती गोड आहे. या जरा जास्त शिस्तीच्या आहेत का ग? हो आहेत, म्हणजे शिस्तीच्या आहेत. पण कोणता खरं सांगू तुला, जेव्हा अनामिकाला गरज होते ना तेव्हा या काही पाठीशी उभे राहिल्या नाहीत काही तिच्या, घालून पाडून बोलल्या तिला. वर परत आग्रह काय, आकाशी जमवून घे म्हणे. म्हणजे त्या दोघांच्या मध्ये जे काही झालं त्याच सगळं खापर त्यांनी अनामिकाच्या डोक्यावर फोडलं. मला तरी वाटत हे बघ, त्या इथे आहेत ना तोपर्यंत अनामिकाच्या लग्नाचा विषय न काढलेलंच बरं झालं. हो तू वेळी सावरलंस. अग मी आता अनामिकाच्या लग्नाचा विषयच तुझ्याशी बोलायला आले होते, पण तू आलीस आणि मला थांबवलंस. हे बघ कावेरीबाई इथे जोपर्यंत आहेत तोपर्यंत सौरभ आणि अनामिकाच्या लग्नाचा विषय
बंद अजिबात बंद बाई तुला कळतंय का तू काय बोलतेस ते माझी अनामिका अशा वाया गेलेल्या पुरुषाच्या प्रेमात कशी काय पडेल पहिल्यांदा पडली होती ना अगदी तशी पण मी काय म्हणते एवढं काही मोठं नाहीये त्यात काय आहे माई मावशी आणि रमाजी या दोघींना सगळं माहितीये उलट त्यांनीच पुढाकार घेतलाय लग्न लावायचा वाटलंच त्या आकाशच्या आईचं नाव जोडलं ना की हे असलंच काहीतरी होणार येऊ दे त्या दोघींना बाहेर बघतेस त्यांच्याकडे आणि काय नाव काय म्हणालीस तुझ्या त्या आदर्श भाऊजींच वल्ली चला निघायचं आपल्याला पिशवे घे येते बरं झालं तुम्ही स्वतःहूनच निघालात ते अजून काही क्षण थांबला असतात ना तर हाताला धरून बाहेर काढलं असतं मी तुम्हाला ओ जरा सांभाळून बोला मैत्रीण आहे माझी ती असणारच तुम्हा दोघींच्या डोक्यात माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा जो काही कट चालू आहे ना त्यावरून ही असली पाताळ यंत्रीबाई तुमचीच मैत्री असणार याची खात्री आहे मला आकाशची आई अरे सारखं मला आकाशी आई का म्हणताय अहो ज्या बाईला स्वतःच्या पोटच्या मुलाची आई म्हणून घ्यायची लाज वाटते ती इतरांच्या मुलीच्या आयुष्याचं कल्याण काय करणार तुम्ही सांगाव मावशी कसलं स्थळ आणलं माझ्या मुलीसाठी हे बघा मी इथे माझ्या मैत्रिणीला भेटायला आले मी कोणतेही स्थळ आणलेलं नाही मग मगाशी तुमची सून म्हणाली तिच्या भाऊजींचं आणि अनामिकाचं लग्न लावायचं ते काय होतं तुमची कारस्थानं लपून राहणार नाहीयेत माझ्यापासून मी कोकणात असले ना तरी इथे काय चाललंय याच्याकडे नीट लक्ष असतं माझं तुम्हाला म्हटलं होतं ना मी आणखी काही क्षण थांबलात तर तुम्हाला हाताला धरून बाहेर काढीन मी त्यात अडकवलं तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि लावला मुलगा पळवून तुझं शिक्षण उत्तमच होतं मग तुला झुंपली कामाला आणि तुझ्या पैशावर कायम ऐश करत आली जिचा नवरा कायम फॉरेस्टात फिरला जिच्यापाशी यायची कधी ओढच त्याला वाटली नाही ही अशी विधवा बाई तुला काय शिकवणार होती संसार कसा करायचा ते ते बाबांच्या कामाचं स्वरूप होत आईपासून लांब राहणं हा त्यांचा चॉईस नव्हता आई हे असं आपणच म्हणत राहायचं म्हणजे मग सगळ्यांनाच पटतं अशी गत आहे या कुटुंबाची तुझ्यासाठी आलेलं स्थळ अगदी योग्य आहे आणि मी तिथेच तुझं लग्न लावून देईन मला लग्न करायचं नाहीये मग काय बिन लग्नाचं परक्या पुरुषाबरोबर फिरत राहायचंय आई आवाज खाली तुझं लग्न होणार आणि मी निवडलेल्या मुलाबरोबरच होणार कॉफी करते जमली असेल ना ते पण घेन चल पुण्याचं काम करायचंय मला पत्याचं आणि तुझं जमवायचं खूप महत्वाचं आणि अर्जंट काम आहे हे प्लीज डोक्यातून काढून टाकशील मग का पण किती चांगला मुलगा आहे तो तुला त्याला भेटून किती कमी दिवस झालेत बघ तेवढ्यात तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसायला लागला आपल्या सगळ्या सुख दुःखात आपल्या पाठीशी उभा राहतो बघ
अगं आपल्या घरी जरा काहीतरी अडचण आली तर आपल्याला पहिली त्याची आठवण येते की नाही? आणि मग तोही इतक्या धावत धावत येतो, आपल्या जीवाची भी येतो बघ. कारण या मित्रांनी प्रेम आहे असं सांगून घोळ घातलाय सगळा. तुम्ही नाही, तो पट्ट्या वेगळा. झाला तुझा वेडेपणा सुरू? ओ वेडेपणा काय, मला सांगा मी तुमचा मित्र आहे की नाही? सांगा ना, आहे की नाही? आहेस. हा म्हणजे तुम्ही माझ्याशी मन मोकळेपणाने सगळं बोलू शकता की नाही? बोलते. बरोबर. मग जर आता तुम्हाला एखाद्या मुलाने, म्हणजे मी नाही एखाद्या वेगळ्या अनोळखी माणसाने येऊन सांगितलं की माझं तुमच्यावर प्रेम आहे, तर तुम्ही ही गोष्ट मला येऊन सांगणार की नाही? कदाचित. कदाचित नाही, मी नक्की सांगतो. तुम्ही सांगणार? सांगेन. सेम आहे. मग आता तो प्रेमवेडा पट्या, त्यांनी तुम्हाला सांगितलं की माझं तुमच्यावर प्रेम आहे, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, तर तुम्ही ते सगळे येऊन मला सांगा ना की अरे एक वेडा बावळट मुलगा आहे पट्या नावाचा, तो मला म्हणला माझं तुमच्यावर प्रेम आहे, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, आणि मी म्हणेन अरे अरे बिचारा, त्याला तुमचं प्रेम कधीच मिळणार नाही. झालं, संपलं, सिम्पल. तुझी मैत्री आणि तुझा फ्रेंडशिप बँड स्वीकारून मी चूक केली आहे बहुतेक.